हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश ग्रामर। आज आपण इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत। ग्रामरमध्ये आज आपण टेन्स हा टॉपिक शिकणार आहोत। टेन्स म्हणजे काळ। काळाचे प्रकार खूप आहेत, त्यापैकी आज आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ शिकणार आहोत। त्यामध्ये रचना कशी करायची असते हे आपण आज शिकणार आहोत। सिंपल प्रेझेंट टेन्स, या काळाचा उपयोग दररोज केला जाणाऱ्या गोष्टी, दैनंदिन व्यवहारामध्ये दररोज केल्या जाणाऱ्या गोष्टी, नियमित घडणाऱ्या गोष्टी इत्यादी दर्शवण्यासाठी केला जातो। वर्तमान काळाची रचना अशी आहे मित्रांनो, सकारात्मक वाक्याची रचना। आधी आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघू, म्हणजेच त्याला सकारात्मक वाक्य असं म्हणतात। कर्ता अधिक मुख्य क्रियापद अधिक कर्म, सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट। या काळाचे काही नियम आहेत ते बघू आपण। या काळाच्या रचनेमध्ये आपण पाहिले की क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लावायचा असतो। दैनंदिन घडणाऱ्या घटना आपल्याला करायच्या असतात। कर्ता एक वचनी असेल तर ही, शी, इट सिंग्युलर नेम, तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचे आहे। आणि कर्ता अनेक वचनी असेल तर वी, यू, दे, पीपल एक्सेट्रा। कर्ता आय असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस लावायचे नाही। हे नियम खूप लक्षात ठेवायचे मित्रांनो। अजून एक नोंद करा, क्रियापदाच्या शेवटी जर ओ, एस, एक्स, एस एच किंवा सी एच असेल तर क्रियापदाला ई एस लावायचा आहे। ही खास करून नोंद आपल्याला घ्यायची आहे। उदाहरणार्थ आय गो, ही गोज, आय टीच, ही टीचेस। क्रियापदाच्या शेवटी जर वाय असेल तर वायच्या जागी आय लिहून ई एस लावावे। पण क्रियापदात वायच्या आधी स्वर असेल तर वायचे आय होत नाही, फक्त एस लावावे। बघा, एक्झाम्पल बघू आपण। ट्राय, हे बघा मित्रांनो, ट्राय, टी आर वाय, शेवटी वाय आहे म्हणून त्याचं काय होईल, ई एस लागेल त्याला, म्हणजेच आयचा वायचा आय होईल, ट्राईज। उदाहरणार्थ बघू आपण, सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो, साधा वर्तमान काळ। आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो। या वाक्यात शाळेला जाणे ही क्रिया नियमितपणे चालणारी आहे, दररोज घडणारी आहे। बघू आपण एका तक्त्यावरून। बघा, सब्जेक्ट मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, आय गो टू स्कूल, मी शाळेला जातो, वी गो टू स्कूल, आम्ही शाळेला जातो, यू गो टू स्कूल, तू शाळेला जातो, ही गोज टू स्कूल, तो शाळेला जातो, शी गोज टू स्कूल, इट गोज टू स्कूल। आय इट ए मँगो, मी आंबा खातो, ही इट्स ए मँगो, तो आंबा खातो, शी रीड्स ए बुक, ती पुस्तक वाचते, इट लुक्स गुड, ते चांगले दिसते, दे राईट ए लेटर, ते पत्र लिहितात, मानस गोज टू मार्केट, मानस बाजारात जातो। या वाक्यांवरून आपल्या लक्षात येत आहे की साधा वर्तमान काळ केव्हा वापरावी। आय डू, मी करतो, वी डू, आम्ही करतो, यू डू, तू किंवा तुम्ही करता, ही गोज, तो करतो, शी डज, ती करते, मानस डज, मानस करतो। आता आपण नकारात्मक वाक्याची रचना बघू। पॉझिटिव्ह पाहिली, आता आपण निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कशी रचना करायची बघू। सब्जेक्ट प्लस डू नॉट ऑर डज नॉट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, एक वाक्य आपण अभ्यासणार आहोत। नकारात्मक वाक्य, नकारात्मक वाक्याची रचना आपण पाहिली, आता आपण त्याचे उदाहरण बघूया। या नकारार्थी रचनेत मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस लागत नाही। मित्रांनो लक्षात ठेवा, यस किंवा ईएस लागत नाही। याचे काही नियम आहेत, नकारात्मक वाक्याचे काही नियम आहेत। या काळात कर्तानुसार डू किंवा डज नॉट केव्हा वापरावे ते आपण पाहूया। जर करता आय असेल तर डू नॉट वापरावे, वी, यू, दे म्हणजेच अनेक वचन असेल तर डू नॉट, डू प्लस नॉट वापरावे, ही, शी, इट म्हणजेच एक वचन असेल तर डज प्लस नॉट वापरावे। उदाहरणार्थ बघू आपण, एक्झाम्पल्स, सब्जेक्ट प्लस डू नॉट ऑर डज नॉट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, पॉझिटिव्ह सेंटेन्स। आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो।
मग त्याचं निगेटिव्ह कसं करणार आपण? आय डू नॉट. डू नॉट का आला? तर आय आहे म्हणून. आय डू नॉट प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळत नाही. क्रिकेट न खेळणे ही रोजची क्रिया आहे. आय डू नॉट गो टू स्कूल. मी शाळेत जात नाही. आय डू नॉट. वी डू नॉट मेक मिस्टेक्स. आम्ही चुका करत नाही किंवा नसतो. यू डू नॉट हेल्प अस. तुम्ही आम्हाला मदत करत नाही. ही डज नॉट वर्क वेल. ते चांगले काम करत नाही. तुम्हाला कळलंय की डू नॉट केव्हा वापरायचा आणि डज नॉट केव्हा वापरायचा? मानस डज नॉट रीड न्यूजपेपर. मानस वृत्तपत्र वाचत नाही. आता आपण प्रश्नार्थी वाक्याची रचना पाहणार आहोत. प्रश्नार्थिक वाक्य प्रकार पहिला. प्रश्नार्थक वाक्याची रचना करण्यासाठी त्यालाच आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थिक वाक्य. डू किंवा डजने सुरुवात होते, प्लस सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. या प्रश्नार्थी रचनेत मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस लागत नाही. या वाक्य रचनेचे काही नियम आहेत. या काळात कर्तानुसार डू किंवा डज वापरून प्रश्न कसे तयार होतात ते आपण पाहूया. कर्ता आय, वी, यू, दे म्हणजेच अनेक वचने असेल तर प्रश्नाची सुरुवात डू ने करावी. आणि कर्ता ही, शी, इट म्हणजेच एक वचने असेल तर प्रश्नाची सुरुवात डज ने करावी. आपण अनेक वेळा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला हो किंवा नाही एवढेच उत्तर अपेक्षित असते. अशा वेळी या रचनेचा वापर होत असतो. एखाद्याला जेव्हा आपण प्रश्न विचारतो या प्रश्नार्थी वाक्यामध्ये तर त्याचे उत्तर हो किंवा नाही एवढेच येणार. एक्झाम्पल्स बघा मित्रांनो. डू आय गो टू स्कूल. काय मी शाळेला जातो? याचं उत्तर येईल फक्त येस ऑर नो. मी शाळेला जातो का? डू वी मेक मिस्टेक्स. आम्ही चुका करतो का किंवा काय आम्ही चुका करतो? येस ऑर नो. डू हेल्प अस. तुम्ही आम्हाला मदत करता का? येस ऑर नो. डज ही वर्क वेल. ते चांगले काम करतो का? येस ऑर नो. अशा दोनच रीतीने या प्रश्नाचे उत्तर येणार. डज मानस रीड न्यूजपेपर. मानस वृत्तपत्र वाचतो का? येस ऑर नो. प्रश्नार्थक वाक्याची रचनेमध्ये आपण प्रकार दुसरा बघूया. आधी आता पहिलं आपण डू किंवा डजने सुरू होणारे प्रश्न. आता नंतर दुसरा प्रकार आहे डब्ल्यू एच ने तयार होणारे प्रश्न. डब्ल्यू एच प्लस डू ऑर डज प्लस सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. हाऊ मेनी, हाऊ मच या काळाचे नियम आपण पाहिले आहे. आता आपण या वाक्यांची रचनेचा वापर कसा करायचा ते पाहत आहोत. आपण अनेक वेळा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला उत्तर अपेक्षित असतं. तर बघा मित्रांनो, डब्ल्यू एचने तयार होणारे प्रश्न. व्हेन डू आय गो टू स्कूल. व्हाय डू यू. वी मेक मिस्टेक्स. आम्ही चुका का करतो? व्हेन डू यू हेल्प अस. तुम्ही आम्हाला केव्हा मदत करता? बघा, प्रत्येक प्रश्नामध्ये डब्ल्यू एच येत आहे सुरुवातीला, म्हणूनच त्याला म्हणतात डब्ल्यू एचने तयार होणारी प्रश्न. विच न्यूजपेपर डज मानस रीड. मानस कोणते वृत्तपत्र वाचतो? हाऊ डू यू नो मी. तुम्ही मला कसे ओळखता? हाऊ डज ही गो टू होम. तो घरी कसा गेला? हू कम्स अर्ली. लवकर कोण येतो? या वाक्यात कर्ता संबंधित प्रश्न असल्याने डू किंवा डज ऐवजी मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस लावले जाते. हू टीचेस यू. तुला कोण शिकवतो? या वाक्यात कर्ता संबंधित प्रश्न असल्याने डू किंवा डज ऐवजी मुख्य क्रियापदाला यस किंवा ईएस लावले जाते. सिन्स व्हेन डू यू लिव्ह ॲट मुंबई. तू मुंबईला केव्हापासून राहतो? प्रश्नार्थक वाक्यांचा आता आपण प्रॅक्टिस बघूया. व्हॉट डू यू डू. तू काय करतोस? हाऊ लॉंग डू यू स्टडी. तू किती वेळा अभ्यास करतोस? हू कम्स लेट. उशिरा कोण येतो? विच सॉन्ग डज ही लाईक द मोस्ट.
त्याला कोणतं गाणं सर्वाधिक आवडतं? हूच मोबाईल डू यूज? तू कोणता मोबाईल वापरतोस? आता आपण सुरुवातीपासून लक्षात ठेवलेल्या रचना बघूया. सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. मानस गोज टू स्कूल. आपण पाहिलं सब्जेक्ट प्लस डू नॉट ऑर डज नॉट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. मानस डज नॉट गो टू स्कूल. डू ऑर डज प्लस सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. डज मानस गो टू स्कूल. WH प्लस डू ऑर डज प्लस सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. व्हेन डज मानस गो टू स्कूल? आता काही वाक्य आपण सरावासाठी पाहणार आहोत. आय हेल्प टू पीपल. मी लोकांना मदत करतो. आय डू नॉट हेल्प टू पीपल. मी लोकांना मदत करत नाही. डू आय हेल्प यू टू पीपल? मी लोकांना मदत करतो का? व्हाय डू यू आय हेल्प टू पीपल? मी लोकांना मदत का करतो? हू हेल्प्स टू पीपल? लोकांना मदत कोण करतो? बघा मित्रांनो, या वाक्यांचे उत्तर आपण पाहिलेल्या रचनेप्रमाणे येणार. ही हेल्प्स टू पीपल, तो लोकांना मदत करतो. ही डज नॉट हेल्प टू पीपल, तो लोकांना मदत करत नाही. डज ही हेल्प टू पीपल, तो लोकांना मदत करतो का? येस ऑर नो. व्हाय डज द हेल्प टू पीपल? तो लोकांना मदत का करतो? हू हेल्प्स टू पीपल? लोकांना मदत कोण करतो? या काळाचा उपयोग करून आपली दैनंदिनी आपण सांगू शकतो. म्हणजेच या काळाचा उपयोग आपण रोज रेग्युलरली ज्या घटना आपण करत असतो त्यांचा समावेश होतो. आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. मी रोज सकाळी लवकर उठतो. आय क्लीन माय टूथ विथ ब्रश. मी माझे दात ब्रशने साफ करतो. आय टेक ए बाथ विथ वॉर्म वॉटर. मी गरम पाण्याने आंघोळ करतो. आय प्रे टू गॉड. मी देवाची प्रार्थना करतो. आय रीड ए न्यूजपेपर डेली. मी रोज वर्तमानपत्र वाचतो. आय गो टू स्कूल रेग्युलरली. मी शाळेला नेहमीच जातो. आय प्ले विथ माय फ्रेंड्स. मी माझ्या मित्रांसोबत खेळतो. आय वॉच द टी व्ही ॲट इव्हिनिंग. मी सायंकाळी टी व्ही पाहतो. रोजच्या दैनंदिन व्यवहारात घडणारी क्रिया. अशा प्रकारे आपण आज साधा वर्तमान काळ शिकलो.